आज मी तुम्हाला माझ्या माहेरची दत्तजयंतीचा सोहळा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. रातनजन येथे आमचं मूळ गाव आहे माझ्या माहेरचं. तिथे आमचं दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिरामध्ये डिसेंबर महिन्यात पौर्णिमेला दत्त उत्सव साजरा होतो. ते आता आपण पाहूया. दत्तजन्म जवळ आला की आम्ही सर्वजण जिथे असू तेथे एकत्र येऊन दत्तजन्म साजरा करतो. माझ्या पंजोबांनी बांधलेलं हे दत्त मंदिर जवळजवळ आता 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अजूनही ते दिमाखात उभं आहे. मांगल्याचं वातावरण, चैतन्याचं वातावरण त्या दिवशी किंवा रोजच दरवर्षी तिथे असतं. जिथे असेल तिथे आम्ही सगळेजण पोचण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. मंदिराची रचना, समोर मारुती मंदिर आणि साईडला देवीचं मंदिर आहे. दत्तजन्माच्या सकाळी सगळ्याजणी मिळून फुलांनी छान असा देवाचा पाळणा सजवला जातो. जेवढी शक्य असेल तेवढं फुलांनी व इतर सर्व साहित्यांनी मंदिर सजवलं जातं, जेणेकरून सगळीकडे प्रसन्न वातावरण तिथे असतं. सगळ्यांमधील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी वाढवण्यासाठीच जणू काही हा दत्तजन्म उत्सव साजरा करण्यात यावा असं पंजोबांच्या मनात असावं, म्हणूनच हे मंदिर बांधलं की काय असं वाटतं. माझी बहीण आणि माझ्या वहिन्या मिळून सुंदर अशी रांगोळी काढत होत्या. खूप छान वाटत होतं. मंदिराभोवती सगळीकडे रांगोळी काढली जाते आणि मंदिर सुशोभित करण्यात येते. एकीकडे दत्ताची पूजा, दत्ताचा अभिषेक सुरू होता. माझ्या बाच्च्या सुंदर असं वारली पेंटिंग करून एक भिंत अशी छान सजवत होत्या, त्यामुळे अजूनच सुंदर वाटत होतं. एका बाजूला दत्तजन्म झाल्यानंतर त्या दिवशी उपवास असल्याकारणाने आमच्या सर्वांसाठी जवळजवळ 200 लोकांसाठी फराळ बनत होता. भगर, आमटी आणि इतर सर्व पदार्थ बनले जात होते. खिचडी आणि वेफर्स. अरे वा, छान, मस्त. त्यानंतर आरतीला सुरुवात होते. त्यानंतर देवीच्या मंदिरात देवीची आरती आणि माणिक प्रभूंची आरती म्हटली जाते आणि नंतर सर्व प्रदक्षिणा घालून सर्वजण परत दत्त मंदिरासमोर पुढे येतात. हात लावून द्या, हात द्या. त्यानंतर आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे खाली बैठक घेऊन सगळ्यांचा फराळ होतो. घरातले सर्व बच्चे, कंपनी, घरातल्या सर्व स्त्रिया सगळेजण कामाला लागतात. बरेच जण जेवायला असतात, फराळाला असतात. त्यांना एकत्र खाली बसून प्रेमाने हा फराळ दिला जातो. दत्तजन्माची वेळ जशी जशी जवळ येते तेव्हा कीर्तन उभा होतं. माझा भाऊ गिरीश हा कीर्तन करतो. शिष्य आता सांगितलेली साधना आयुष्य आयुष्य करतात.
राम महाराजांच्या तुम्हाला घरी बसून सगळं करता. देवांच्या मुखामध्ये एकच नाम असतं, श्री गुरुदेव दत्त. या नामाचा जयघोष केला जातो आणि सर्व मंदिर बिंदुमलं जातं आणि त्यानंतर दत्ताचा पाळणा म्हटला जातो आणि त्यानंतर आरती केली जाते. श्री गुरुबाबा औसेकर महाराज यांच्या संकल्पनेतून विश्वकल्याणासाठी 1008 पणत्या आम्ही सर्वांनी प्रज्वलित केल्या. अतिशय सुंदर असं प्रसन्न वातावरण दिसत होतं, खूप मनाला शांतता वाटत होती. दत्तजन्माच्या दुसऱ्या दिवशी पालखी सकाळी निघते आणि पूर्ण गावाची प्रदक्षिणा करून परत दत्तमंदिरासमोर येते. सर्वजण पालखीला ओवाळतात आणि त्याचबरोबर साईडला भजन आणि भारुडं असे अनेक वेगवेगळे प्रकार तिथे केले जातात. पालखी मंदिरात परत आल्यावर आम्ही सर्वजणी श्री दत्तगुरूंना ओवाळतो आणि त्यांची दृष्ट काढतो. एका बाजूला भारूड आणि अभंग म्हणून पूर्ण वातावरण दुमदुमून जात होते. एका बाजूला सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात नाश्ता बनवत असतात आणि त्याचबरोबरीने अनेक वेगवेगळे पदार्थ सर्वांसाठी केले जातात. मी बोलतो हाताने काम करतो, विश्रांती घ्यावया. येतो झोप सुखी फिरून उठतो, हीच ईश्वराची दया. बोला पुनरी आय मृदुंगाच्या तालामध्ये सर्वजण घरातले फुगड्या घालतात आणि खूप आनंद लुटतात. वा
त्यानंतर 12 वाजता काल्याचं कीर्तन उभं राहतं आणि त्यासाठी लागणारा कृष्णाचा सर्वात लाडका असा दही काला बनवला जातो. घरातल्या सर्वजणी एकत्र येऊन आनंद घेत हा काला बनवतात. घरातील सर्व स्त्रिया एकमेकांना हळदी कुंकू लावून आणि नाव घेऊन छान असा दही काला बनवतात. घडविले जातात ते संस्कार. मातेला आकार देतो तो कुंभार. गोविंदरावांचं नाव घेते रातंजनकर. त्यांनी मला आमंत्रण दिल्यामुळे त्यांचे मानते आभार. नंतर काल्याच्या कीर्तनाला सुरुवात होते आणि सर्व मंदिर टाळ मृदुंगाने दुमदुमू लागते. किंबहुना थोडासा जडभारी नटळे निर्धारी नेहमी या ठिकाणी चालवणं म्हणजे काय असतं ते चालवणाऱ्याला माहिती व्यालीचे अंगी असती वेद. सर्वांना काला देऊन सगळ्यांचं मन तृप्त होतं. अतिशय सुंदर आणि टेस्टी काला असतो. त्याची सर कशालाच येणार नाही असं मला वाटतं. जे दत्त सेवेकरी होते त्यांनी आपली मतं मांडली. त्यावेळेसपासून आजपर्यंत दत्त जयंतीचा उत्सव सर्व गावकरी व गावकरी मिळून सर्वजण आम्ही करतो. या मंदिरामध्ये 5 दिवस उत्सव असतो. 5 दिवसा उत्सवामध्ये दररोज संध्याकाळी कीर्तन, भजन, प्रवचन, अन्नदान, सर्वांची सगळ्यांची बाहेर भक्तगण येणाऱ्यांची सर्वांची सेवा मनोभावाने आम्ही सर्वजण दत्ताच्या कृपेने करतो. त्याची सेवा करतो. वल्लाचं आयुष्य गेलं इथे तरी पण माझं साधारण आणि चांगला काळ आहे. चांगला काळ दत्तापासून चांगलं वाटतं. उपवास असल्यामुळे सगळेजण केळी खात आहेत. थोडं उपवास आहे ना आज सगळ्यांचा. हो, तुम्हाला कसं वाटतं इथला अनुभव कसा आहे दत्त जन्माच्या वेळेस तुम्ही जी तयारी करता तर तुम्हाला कसं वाटतं? मनापासून सगळे आपली हो ना सेवाभाव वृत्तीने सगळे करतात. छान अनुभव काय दादा सांगता का? हो, माझ्या आजोबांनी काय सांगतो आजोबा वडील असल्यापासून मी इथं मंदिराचं काम करतो. सेवेत आहे आणि आता बायपास मी झाले माझं. अरे बापरे, बायपास जरी झालं तरी पण मी आज मी सेवेत आहे. हो ना. दादा तुम्हाला काय वाटतं तुमचा कसा अनुभव आहे? वादेवाची भक्ती जास्त आवडती आहे. आणि लहानपणापासून येतात? लहानपणापासून आम्ही. बर 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 बर, छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता आपण दत्ताची सगळेजण सेवा करूच यात. दत्त जन्म छान साजरा करूया आपण. हे माझे काका आहेत अशोक काका. त्या काका मळत आहे सगळी. हो ना. त्यानंतर सत्यदत्ताची पूजा होते आणि दत्त जन्म हा सोहळा संपन्न होतो. आणि पुढच्या वर्षीसाठी आम्ही नवीन ऊर्जा घेऊन वर्षभरासाठी आम्ही आमच्या आमच्या जागी परत येतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.